सुश्वी एग्रोच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। शेतकरी बंधूंनो, सुश्वी एग्रो मध्ये आज खास करून मुंबई, सातारा, कणकवली, अगदी यूपी आणि आमच्या वाडा तालुक्यातून हे काही शेतकरी आलेले आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत विविध प्रश्नांच्या संदर्भात। आपण सुरुवात करूया राणे साहेबांकडून। सर, आपलं नाव आणि प्रोफेशन सांगितलं बरं पडेल। मी रवींद्र भास्कर राणे, राहायला वास्तव्य भांडूप मुंबई, परंतु गाव माझं कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। सिंधुदुर्ग जिल्हा। आणि मला जे आमच्या कोकणामध्ये पारंपरिक शेती किंवा पारंपरिक आंबा, फळबाग किंवा काजूचं उत्पन्न या व्यतिरिक्त आमच्या जमिनी ओस पडलेल्या असतात। कारण भौगोलिक काही असतील किंवा पाण्याचं दुर्भाग्य असेल किंवा काय असेल, पण त्याच्यातून काहीतरी कष्टाने नवीन तिथे रोज काहीतरी तिथल्या माणसाला रोजगार उत्पन्न होईल अशाही अशा गोष्टी कमी आहेत, कमतरता आहे। त्यासाठी मी मुद्दाम ज्यावेळी त्यांचे व्हिडिओज बघितले ते म्हटलं आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने जाऊन बघू की नेमकं पाटील साहेबांनी कशा पद्धतीने ते अरेंज केलं, किंवा अशा पद्धतीने थोडासा त्यातला आपण अंश घेऊन जर आपल्याकडे गावी आपण हा प्रयत्न जर केला, इतर लागवडी होतातच रुटीन, पण नवीन पद्धत जी आहे की ज्याच्यातून तुम्हाला रोजचं काहीतरी मिळू शकेल या उद्देशाने मी आज तुम्हाला भेटायला। प्रेक्षको, खास करून राणे साहेबांचं मी कौतुक करतोय ते याच्यासाठी की आपल्याकडे नेमकं काय होत आहे, सल्ला कुणाचा घ्यावा। तर आपल्याकडे सल्लागार, म्हणजे आपण एक जर सल्ला मागितला तर आपल्याला हजार लोक सल्ले देतात, म्हणजे मदत कोणीच नाही करत। बरोबर, सल्ला देणारे आपल्याला पावला पावलावर भेटतात आणि प्रत्यक्ष जे सल्ला देणारे आहेत त्यांनी स्वतः काहीच केलेलं नसतंय, राईट? आणि म्हणून आमच्यासारखी लोक जेव्हा युट्यूबवर बोलतात, चॅनलवर बोलतात, शेतकऱ्यांना माहिती देतात, त्यावेळेस ती खरी माहिती आहे का, याची पडताळणी होणं गरजेचं असतं। आणि ते खास आज सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली तालुका येथून ते आलेले आहेत। आणि त्यांचा प्रश्न असा आहे की जी पारंपरिक शेती आहे त्याच्याकडे आता मोठ्या प्रमाणावर लोक डोळेझाक करत आहेत, तरुण पिढी काही तिथे जायला तयार नाही आहे। कणकवली किंवा कोकण आपलं जर बघितलं तर कोकणाची परिस्थिती अशी होती की 40-50 वर्षापूर्वी तुमची एक पिढी ही मुंबईमध्ये आली। मुंबईमध्ये आल्यानंतर दुसरी जी पिढी होती तीही मुंबईकडे डोळे लावून बसली की मुंबईचं जे सगळं ऐश्वर आहे, भूलभुलैया आहे, तो सगळ्यांना भुलवतोय, मुंबई सगळ्यांना पोचते असं सांगतात। मात्र आता मुंबईची मर्यादा ही संपली, जी नवीन पिढी आहे तीही आता गावामध्ये राहायला तयार नाही, ती मुंबईकडे डोळे लावून आहे। प्रत्यक्षात मुंबईमध्ये आल्यानंतर त्या 10x10 रूम मध्ये राहणं, एकाच रूम मध्ये, म्हणजे पूर्वी आपण सांगायचो की यूपी बिहारचे भैये येतात आणि ते एकाच रूम मध्ये एवढे राहतात, आता आपली पुरंही तेच करत आहे, तसंच आहे, छोट्या छोट्या रूम मध्ये कसं कसं जीवन जगतात। आणि पगार किती असतो साधारण पगार या मुलांना? ते काय जास्त शैक्षणिक किंवा इतर अर्थ नसल्यामुळे 8-10 हजार मॅक्झिमम। बघा, 8-10 हजार रुपये पगारासाठी ते कोकण सोडून ते मुंबईमध्ये जातात आणि 8-10 हजारामध्ये कुणालाही मुंबईमध्येच काय, आता गावामध्येही कुणाला परवडेसन झालेलं आहे। आता किती तास ही पूर्ण काम करतात इथे? आता मुंबईत आल्यानंतर अगदी ट्रेन प्रवास इतर सगळ्या गोष्टी पकडल्या तर 14-15-16 तास त्यांचे बाहेर जातात। 16 तास ती लोक घरापासून बाहेर राहतात आणि त्यांना साधारणतः 8-10 हजार पगार, म्हणजे 300 रुपये रोज मिळतो। मी बिल्डर आहे, आज बिल्डर जो माणूस आहे त्याच्याकडे काम करणार, कुठल्याही बिल्डरला लावणार, त्याच्याकडे फिटर आहेत, त्याच्याकडे मेस्त्री आहेत, त्याच्याकडे गवंडी आहेत, त्यांना पगार किती असतो माहिती आहे? त्यांना रोज, ते रोजावर कमवतात, अशिक्षित माणसं, 800-1000 रुपये दिवस, त्याच्यापेक्षा जास्त असतो त्यांना। 800-1000 रुपये दिवसाला ही अशिक्षित लोक घेतात। म्हणजे माझ्याकडे आता सुश्वी अग्रो मध्ये काम करणारी जी महिला आहे तीही यांच्यापेक्षा जास्त पगार घेते। आता जो मिस्त्री आहे किंवा जो गवंडी आहे तो जर दिवसाला जर 1000 रुपये घेत असेल तर महिन्याला तो 30 हजार रुपये कमावतो आणि आमची मुलं 8-10 हजार रुपये कमावतात। म्हणजे कुठेही त्यांचं जीवन हे सुखी होणार नाही। आणि जर हे बदलायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल? तर आता आपली पारंपरिक शेती बदल, म्हणजे खूप लोक आता माझ्याकडे कोकणातले लोक येऊन गेले, त्यांचा सगळ्यांचा मुद्दा हा आहे की आता ज्या आमच्या वाड्या आम्ही सांभाळून ठेवल्यात, आंबे आहेत, काजू आहेत, फणस आहे, नारळ आहे, ह्या वाड्या ही पोरं सांभाळायला तयार नाही आहेत। का तयार नाही आहेत याचा विचार कोणीही केलेला नाही।
म्हणजे आपण नेमकी तरुणाईला दोष देतो. आमच्याकडल्या मुलांना मुलींना आम्ही सतत दोष याच्यासाठी देतो की त्यांना काही जमत नाही. मुद्दा त्या शेतीमध्ये काय, म्हणजे माझा मुलगा आता माझ्याबरोबर आहे, आता जो माझा मुलगा आला हा इंजिनिअरिंग आहे सेकंड इयरला, तो शेतीमध्ये पूर्ण लक्ष घालतोय. त्याला माहीत झालंय की मला इंजिनियर झाल्यानंतर जी नोकरी मिळणार आहे ती साधारणतः 60,000-70,000 च्या आसपास असेल. चांगला इंजिनियर झालो तर म्हणजे मी दिवसाला 2,000 रुपये कमवीन, पण आज मी नुसता सोनचाफा जरी विकतोय, मोगरा विकतोय, गुलाब विकतोय, या शेतीमधून जे काही विकतोय त्याच्यामध्ये मला रोज 5-10,000 रुपये मिळत आहेत. मला जर रोज 5,000 रुपये मिळाले तर महिन्याला मला 1,50,000 रुपये मिळत आहेत, तर मी लोकांकडे कशाला जाऊ? आणि पुन्हा मी शेती कशी करतोय, तर सकाळी नेऊन तो माल द्यायचा आहे, दिवसभर मी माझ्या इतर कामांमध्ये मी मोकळा आहे, म्हणजे मी बांधलेला नाहीये. त्याला शेतीची ओढ लागली. आमच्याकडे काय झालंय, आंब्याच्या बागा आहेत, सगळ्यांनी मिळून कोकणामध्ये आंब्याच्या बागा लावल्या. तो एक काळ होता, त्या काळामध्ये आंब्याला भाव होता, वातावरण बदल झालेलं नव्हतं. वातावरणामध्ये म्हणजे आंबा आंब्याच्या वेळेस येत होता, आपल्याकडे पावसाच्या वेळेस पाऊस येत नाही, म्हणजे जूनला पाऊस पडायला पाहिजे तो सप्टेंबरला पाऊस पडतो. आपल्याकडे कधी ऊन असते, कधी वारा असतो, कधी पाऊस पडतो, पिकाचा सत्यानाश लागतो. म्हणजे आपला आंबा यायला तयार होतो, मोहर चांगल्या प्रकारे येतो, आणि आपल्याकडे वादळ झाले यावर्षी. वादळ झालं हो, त्यामुळे आमचं जवळजवळ 100 कलम आहेत, तिथे मला 2 पेटी पण आंबा नाही मिळाला. 2 कलम 2 पेटी 30 वर्षाची कलम आहेत. नेमका 2 दिवस वादळ वारा त्याचा सगळा आंबा जो तयार झालेला सगळा निघून गेला. राणेसाहेब मला हेच सांगायचं आहे की त्यांनी तुम्ही वर्षभर धरून चाला त्या 100 कलमांकडे वर्षभर वाट बघत बसले की 100 कलम आम्हाला एवढा एवढं उत्पन्न देतील, आणि वादळ आला, झिरो मिळालं. झिरो झिरो झालं, आणि आपण पुन्हा तेच सांगतो की आंब्याच्या बागा सांभाळा. त्या पोराला माहीत झालेलं आहे की या आंब्यांमध्ये आता काही सारस्य राहिलेलं नाही, याच्यामधून काही पैसे मिळणार नाहीत. नारळांमध्ये काय झालंय, आज नारळांची तीच अवस्था आहे, चिकूची तीच अवस्था आहे, सगळ्या फळझाडांची अवस्था तीच आहे. कारण हवामानामध्ये जो बदल होतोय, पूर्वीचा उन्हाळा आताचा उन्हाळा बघा तुम्ही, भर उन्हाळ्यामध्ये पाऊस पडताना दिसतोय, कधी पाऊस असतो, कधी हिवाळा असतो, कधी काय पत्ता लागत नाही. त्यामुळे झाडांची जी त्यावेळची परिणाम जी होती उत्पन्न देण्याची, ती आता बदललेली आहे. आणि हे सत्य स्वीकारायला कोणीही तयार नाही. आपण सगळेजण सांगतो, तुम्ही आता बोलले की 30 वर्षाची आमची कलम आहेत. माझं तर म्हणणं 30 वर्षाची कलम ही जर 1 रुपया उत्पन्न देत नसती तर ती ठेवण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून आम्ही शेती कशी बदलायची हे आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. आता तुम्ही जे फिरले आमच्या प्रेक्षकांसाठी सांगायचं की एवढ्या लांबून आलेत म्हणून, की तुम्ही जे इथे बघितलं माझ्याकडे त्याच्यातून मला मी जे सांगतोय की दिवसाला 1,000 रुपये मिळाले पाहिजे, 1,000 रुपये मिळवून म्हणजे महिन्याला 30,000 रुपये स्पष्ट सांगतोय की महिन्याला मला 30,000 रुपये मिळाले पाहिजे. 30,000 रुपयाची नोकरी कुठेच नाहीये आता, नाहीये. तर मला 1,000 रुपये या माझ्या शेतामधून मिळतील की नाही? 1,000 रुपयापेक्षाही नक्कीच जास्त तुमचा रोजचा आता जे बघितलं त्यावरून तुमचा प्रत्येक जे लागवड वेगवेगळी केलेली आहे त्या माध्यमातून तुम्हाला 1,000 रुपये मिळतच असतील. अंदाजे 5-6 प्रकारच्या ज्या तुमच्या लागवडी आहेत तर किंबहुना अगदी तुमचं शॉर्टेज काढलं किंवा लेबरवर काढून तुम्हाला नाही म्हटलं तरी 4-5 हजार रुपये दिवसाला मिळत असावेत असं मला वाटतं. ओके, समजा आपण धरून चालू का मला 4,000 रुपये दिवसाला मिळतात, महिन्याला किती झाले? 1,20,000. मी पदवीधर आहे, कृषी कोर्स केलेला आहे, मी उद्या नोकरी करायला तुमच्या मुंबईमध्ये आलो, मला 1,00,000 रुपये पगार कोण देणार आहे? मला 1,00,000 रुपये पगार कोणीही देणार नाही. माझ्या शेतीमध्ये इथे मी समाधानी आहे. मी काय केलं, म्हणजे माझी एवढ्या वर्षाची शेती करताना माझ्या लक्षात आलं की पुढे भविष्य कशाला आहे. आंबा आम्ही आज लावल्यानंतर तो आंबा 30 वर्षानंतर जर उत्पन्न देत नसेल तर 30 वर्ष उत्पन्न देणारं माझ्याकडे झाड कोणतं आहे? म्हणजे मी खार विनोदाने जेव्हा शेतकरी मेळावा असतात तेव्हा विनोदाने इकडे सांगतो की कोकणामध्ये जेवढे आंबे आहेत त्याच्यापेक्षा 1,000 पटीने जास्त कलम हे आमच्या ठाणे पालघरमध्ये आले. दरवर्षी कृषी खातं किमान 5-10 लाख कलम आणून वाटतं. म्हणजे आतापर्यंत आमच्या भागामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 5-10 कोटी आंबे असायला हवे होते. आणि 5-10 कोटी आंबे लावल्यानंतर त्याच्यामधून जे उत्पन्न यायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये आम्ही अगदी मालामाल व्हायला पाहिजे होतो. पण परिस्थिती अशी आहे आजही आम्हाला रत्नागिरीचा किंवा सिंधुदुर्गचा आंबा कधी येतो याची आम्हाला वाट बघावी लागते. आपण वाड्यातले आहोत, आपल्याला आपल्याकडे आंबा येतो, पण आपल्याकडे आंबा किती लोकांनी लावला असेल? प्रचंड. म्हणजे जी गोष्ट करायला नको ती करतोय. मग आम्ही काय केलं की सोनचाफा लावला. तुम्ही आता सोनचाफा बघितला किती फुलं आलेत?
प्रत्येकी झाडाला मला वाटतं 100-125 फुलं कळ्या वगैरे आहेत, मोर दॅन दॅट आहे, जास्तच आहे, 100-200 पेक्षा तुम्हाला जास्त वाटतात. आमचं साधं आणि सोपं गणित आहे, मला एका झाडाला 10 फुलं पाहिजे होती आणि मी जे काही झाड लावेल ते मला पुढची 30-35 वर्ष उत्पन्न त्यांनी द्यायला पाहिजे. मग ती झाडं मी शोधली. सोनचाफा एक असं झाड आहे की ते पुढची 30 एकदा लावल्यानंतर 6 महिन्यात तुम्हाला उत्पन्न द्यायला सुरू करतं. अच्छा. ते वर्षभर फुलं देतं. म्हणजे आपण धरू एक दिवस आड जाऊन दिली असं धरू, कारण आम्ही 200 दिवस धरलेले आहेत की 200 दिवस तुम्हाला चांगलं मार्केट मिळतं. आपले वर्षाचे 365 दिवस, बरोबर, म्हणजे एक दिवस आड जाऊन आपण फुलं आपल्याला मिळतात असं धरून चालू. आपल्याला एका झाडाला 10 जरी फुलं मिळाली तरी 1000 झाडं, आणि 1000 झाडे फक्त 2.5 गुंठ्यात लावली जातात. आपल्याकडे कोकणामध्ये एवढ्या जमिनी आहेत की तुम्ही सगळे कोकणातले लोक मुंबईमध्ये जाऊन बसाल आणि जमिनी ओसाडेल. बरोबर आहे. त्या 2.5 एकरमध्ये जर आपण 1000 झाडा मोगरा आणि 1000 झाडं सोनचाफा लावला तर आपल्या घरी जी लोक राहतात ना, आजची परिस्थिती अशी आहे मुंबईची कोकणातल्या लोकांची की घरी पैसे पाठवावे लागतात, मनी ऑर्डर पाठवायला लागतात. म्हणजे कोकणातला अर्धा कोकण हा मनी ऑर्डरवर जगत होता. आता ते तुमचं फोन पे वगैरे आलं तो भाग सोडून द्या, पण आम्ही सामने लिहिताना, आम्ही पत्रकार म्हणून लिहिताना आम्ही लिहायचो की अर्धा अधिक कोकण किंबहुना संपूर्ण कोकण हे मनी ऑर्डरवर जगत, मनी ऑर्डरवर जगत होत. आजची परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही सोनचाफा मोगरा त्यांना लावून दिला, त्याच्यामध्ये आम्ही आता कोंबडी पालन कुकुट पालन जे फ्री रेंज मध्ये आपण करतो तशा जर करून दिलं तर मी तुम्हाला लिहून देतो, कोकणातला माणूस हा मुंबईमध्ये तुम्हाला मनी ऑर्डर करेल, तुम्हाला फोन पे वर पैसे पाठवेल. बरोबर. त्यांना पैसे पाठवायची गरज लागणार नाही. आम्ही ज्या पद्धतीने इतर रचना केलेली ती जर तुम्ही बघितली तर आम्ही त्याच्यातून आम्हाला रोज पैसे मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांचं काय झालंय, वर्षातून एकदा उत्पन्न येणार. आपण आम्ही पालघर जिल्ह्यातले लोक, आमच्याकडे आम्ही शेती कशी करायचो, भात पीत लागायचो. म्हणजे भात जोडणी करून घरात आल्यानंतर पुन्हा आम्ही जी सुरुवात करतो तुम्ही मला तोरण्या दे ना, आपण भात पीक कसं लावतो, म्हणजे आपण पहिल्यांदा राबणी करतो, उखलणी राबणी त्या शेतामध्ये आपण वर्षभर राबतो, भात पेरतो, ते काढतो, पुन्हा लावतो, त्याच्यानंतर ते कापून आणणं, झोडणं, त्याच्यानंतर ते घरात आणेपर्यंत एवढे सगळे हमाली करून आपल्याला मिळतात किती, जेवढे खर्च केलेले असतात त्याच्या निम्मेही आपल्या घरामध्ये येत नाही. कारण आम्हाला येत नाही, फक्त पोट 2 वेळचं पोट भरत भात खाऊन एवढंच नाही. गणित तुम्ही नीट बघितलं तर ते गणित तर आपण जो खर्च करतोय, म्हणजे शेतकरी रोज शेतकरी काम करतो, शेतकरी बायको काम करते, शेतकऱ्याचे बैल काम करतात, शेतकऱ्याचे मुलं काम करतात, नांगर काम करतो, ही सगळ्यांची जर गोळाबेरीज काढली, याही जर रोजगार हमीवर जरी कामाला गेले ना, घरातले 4 माणसं तरी रोज 1000 रुपये घरून आणतील. आज रोजगार हमीचा रेटच 300-400 रुपये. बरोबर. मग ते घरातली 4 माणसं जर रोजगार हमीवर गेली तर 1200 रुपये आपल्याला मिळतात ना. मग रोज जर आपल्याला 1200 रुपये मिळाले, कुठलंही भांडवल न गुंतवता 1000 रुपये मिळाले, 30 हजार महिन्याला मिळाले, म्हणजे 1000 30 हजार मिळतात ना. पण आपले गणित कुठे चुकतात की वर्षातून एकदा पीक घ्यायचं आणि त्याला वर्षभर मेहनत करायची. आम्ही ती संकल्पना बदलली आणि आम्ही काय सांगितलं, आम्हाला रोज पैसा मिळाला पाहिजे. मग तुम्हाला कोंबड्यांमधून मिळाला पाहिजे, मी रोज 2-5 तुमच्यासोबत ते कोंबडे घेऊन गेलो. बरोबर. मला माझा विषय संपला. मला 1000-2000 रुपये जे असतील ते मिळाले ना, माझं माझं चलनवलन सुरू झालं. म्हणजे आता पोराला पुस्तक घ्यायचे असतील, वह्या घ्यायचे असतील, माझ्या पोराला काय करायचं असेल किंवा मला घरात काय आणायचं असेल, मला कपडे घ्यायचे असेल, चप्पल घ्यायचे, जे काय असेल आम्ही काय करतो, भात पिकल्यानंतर मग आम्ही कपडे घेऊ, बायकोला साडी घेऊ, हे करू. हे जे शेतकऱ्याची गणित आहेत ना ती अजून तिथेच आहेत. आमचं म्हणणं काय, आज मला घरामध्ये पैसे मिळाले पाहिजे, मला आज 1000-2000 रुपये मिळाले तर मी तो खर्च बऱ्यापैकी करू शकतो. आणि 1000-2000 रुपये हे सगळे खर्च करताना मला काहीच वाटत नाही, कारण माझ्याकडे रोज पैसा येतोय. ज्यावेळेस तुम्हाला भात विक्री नंतर पैसे येतात तेव्हा आपण गणित म्हणतो, अरे माझ्याकडे 1 लाख रुपये आलेत आणि माझ्यावर कर्ज वर्षभरातलं 5 लाख रुपये, मी फेडू कसं. मग शेतकरी आत्महत्या वगैरे जो करण्याचा प्रकार जो आहे तो त्याच्या वाटेने जायला निघतो आणि पोरं आपली दिशाही नव्हतात. तुम्ही सांगा आता आपला शेतकरी आपल्या मुलांच्या हातामध्ये काय देणार आहे. त्यांनी सांगितलं आम्ही आंब्याची बाग तुला देतोय, त्या आंब्याच्या ऊन काही मिळत नाही हो. नाही ना, मी पण तेच अनुभवतोय त्याच्यामधून. मग कॅश क्रॉप जी आहेत, जर ती कॅश क्रॉप जर आपण घेतली नाही आणि कॅश क्रॉपच्या पद्धतीने आपण त्याची जर लागवड केली नाही तर आपल्या हातामध्ये काहीही राहणार नाही. म्हणून मला एक सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की आपण हे सगळं करताना आपण काय करायला पाहिजे, तर आपण आपल्या शेतीमध्ये बदल करायला पाहिजे. आणि शेतीमध्ये बदल करताना आपण काय केलं पाहिजे, तर आपल्याला रोज पैसे देणारी झाडं कोणती. आता सिंधुदुर्ग तुमचं आहे, सिंधुदुर्गमध्ये रोज मार्केटमध्ये काय विकलं जातं,
म्हणजे अख्खा सिंधुदुर्ग मार्केट, म्हणजे आम्ही सर्वे करायला आलो होतो, बघितलं होतं, सगळे भैया बसलेले आहेत, सगळी परप्रांतीय लोक तिथे काहीतरी विकतात आणि ग्राहक आपण आहोत, पैसे देणारे आपण आहोत आणि माल आपला आहे. बरोबर, परिस्थिती काय आहे बघा तुम्ही. आपण सांगतो आम्हाला पैसे मिळत नाही, पैसे मिळत नाही, आणि तिथे परिस्थिती अशी आहे कोकणातली, म्हणजे माझ्या वाड्यामधली ही परिस्थिती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय फार वेगळं आहे. कोकणातले लोक चुकीचे ना, आम्ही बरोबर आहे असला भाग नाही. आम्ही सगळ्या पूर्ण महाराष्ट्रावरची हीच परिस्थिती आहे की आम्ही काय विकलं जातं ते पिकवत नाही. त्याच्यात एकच मला म्हणा असं वाटेल की त्यांना बसायला सांग, बोलून इकडे न्यूनगंड बाळगतो हे मी कसं करू, मला कोणतरी हसेल, याच्यामध्ये अर्धे अधिक लोक त्या वाटेला जात नाही. आणि मग काय बघूया, काय आंबे इले ते इले मालवणी भाषा. बरोबर, मग पण ते काय होत नाही, सहजासहजी हातात काय मिळत नाही, तरी मग पुन्हा पुढच्या वर्षासाठी आम्ही खर्चाच्या बेगम्या करत असतो, त्यांना खतं घाला हे घाला, त्यातून पुन्हा काय रिटर्न होईल त्याची शाश्वती नाही. पण आपल्या रिटर्नची जर शाश्वती नसेल तर आपण तो धंदा का करा. म्हणजे जगातला कुठलाच व्यापारी जो आहे, कुठलाही व्यापारी, अगदी सर बरोबर आता तुम्ही बोललात की व्यापारी, आमच्या कोकणातल्या लोकांचा व्यापाऱ्याचा जो दृष्टिकोन असतो की बाबा आपण जो पिकवलाय माल तो विकूया, ही त्याच्याकडे थोडीशी भावना कमी असते. कोण आला त्याला उचलून दिलं, ही जी पद्धत आहे व्यापारीकरण किंवा व्यापार त्याच्यातून शिकायला पाहिजे, हे आम्ही शिकलो नाही. कधी शिकणार, मग कधी शिकणार ते लोक व्यापार करायला कधी शिकणार. आज आता आम्ही मुंबईत राहतो, आज आम्हाला कळायला लागलं की चला वडिलांच्या मागे किंवा वडिलांबरोबर आपण मुंबईत आलो, इथे काही गोष्टी झाल्या, पण ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत की जिथून आपण स्वतः तिथे थोडेफार कष्ट केले की आपल्याला काहीतरी मिळेल त्याच्यातून, हे आम्ही फार विसरून गेलोय. आम्ही त्या मातीत पाय घालायला. आताची तरुण पिढी का, मी तुम्हाला त्या प्रश्नाला उत्तर दिलं ना, मी तुमचा काय सांगतो, आताच्या तरुण पिढीला तुम्ही दोष नका देऊ. आताच्या तरुण पिढीला दोष तुम्ही ज्यावेळेस द्याल त्यावेळी करणार नाही. तुमच्या आंब्याची झाडं दिसत ना, आंब्याला आम्हाला काही दिसत नाहीये. बरोबर, तुम्ही जर नारळ लावला ना, नारळाला किंवा आमच्या केळवळच्या नारळ जर आम्हाला 10 रुपयात मिळत असेल आणि कोकणातला नारळ पिकवायला आम्हाला 12 रुपये खर्च येत असेल, तर आमचा जो तरुण आहे तो तरुणाने ती शेती का करावी. आमच्याकडे तरुणांना दोष देण्याची जी प्रथा झालेली आहे ती प्रथा बंद केली पाहिजे. आमचं काय म्हणणं आहे की तुम्हाला त्यांना दाखवा. मी म्हणजे तुम्हाला सांगितलं, माझ्या मुलाला दाखवलं की या शेतीमध्ये मी इथे केलेलं आहे, याच्यामध्ये मला रोज एवढे पैसे मिळत आहेत. बरोबर, आणि आजचा सगळा व्यवहार तो बघतोय. त्यांनी सगळे इंजिनिअरिंग बिंजिनिअरिंग गुंडाळून ठेवायला लागलंय की नको आता हे बरं वाटतं. तुम्ही आपल्या पोरांना जी काही आपली शेती आहे त्या शेतीमधून आपण काय मिळतं हे दाखवलं पाहिजे. मी सांगा, कोकणातल्या आता जेवढ्या जमिनी ओसाड आहेत त्या जमिनीमध्ये काहीच नाहीये. सगळ्या जमिनी परप्रांतीयांनी घ्यायचा सपाटा लावलेला आहे. ज्या ज्या जमिनीमध्ये काहीच पिकत नाही ते परप्रांतीय घेऊन काय करणार आहेत, पण ते परप्रांतीय करून दाखवत आहेत. ते आपल्याला जमत नाहीये. मी की माझ्याकडे एकही गुंठा जमीन नव्हती, मी इथे या गावामध्ये जमीन घेतली आणि इथे जे आता केलेलं आहे ते सगळं बघायला बाहेरून लोक येत आहेत. त्याचं कारण असं आहे की आम्ही दाखवलं की इथून आहे पैसा आहे. म्हणजे आतापर्यंत इथे 7 राज्यातली लोक येऊन गेलेत, महाराष्ट्राला एकही जिल्हा राहिलेला नाही, तिथे लोक इथे येऊन गेले बघायला. त्याचं कारण असं की तुम्ही तरुणांपुढे तो आदर्श ठेवा की हो हे होऊ शकतंय. आणि तुम्ही आता जे बघितलं, तुम्ही जे बघितलं, तुमचं काय म्हणणं आहे की हे होऊ शकतं की नाही? नक्कीच होऊ शकतं. मग हे कोणी केलंय का अशा प्रकारचं? आता तुमचं बघून कोणी सुरुवात केली असेल, पण आमच्याकडे कोकणामध्ये विशेषतः की ऑल इन वन ज्याला म्हणतो आपण, की प्रत्येक विभागातून आपल्याला पैसा येतो. बरोबर, समजा 2 महिने फुलं नसतील पण कोंबड्यांच्या अंड्यांच्या मार्फत पैसा मिळतोय, शेगलाच्या शेंगांमधून पैसा मिळतो, हे आमच्याकडे आता व्हायला हवं हे मला आता वाटायला लागलंय. ते जर झालं नाही तर येणाऱ्या तरुण पिढीच्या हातामध्ये तुम्ही काय देणार आहात? तुम्ही तरुण पिढीच्या हातामध्ये काहीही देणार नाही. आणि आता बऱ्याचशा आत्महत्या, म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, विदर्भात व्हायचं, म्हणजे सातारा सांगली सातारा तिकडे आत्महत्या व्हायच्या, विदर्भात आत्महत्या. आज कोकणामध्ये ती परिस्थिती निर्माण झाली. का निर्माण झाली? कारण आमच्या हातामध्ये पैसा येत नाही. आम्हाला जर रोज पैसा मिळायचा असेल, आम्हाला जर रोज पैसा जर कमवायचा असेल, म्हणजे आमच्याकडे काल IIT वाले होते ना, IIT मधल्या विद्यार्थ्यांनी आले होते, त्यांनी सांगितलं की आम्ही आता हे सगळं करतोय आणि हे सगळं केल्यानंतर आम्ही जॉब काय करायचं. मी सांगितलं हे सगळं करता कशासाठी? जॉबसाठी करताय. जॉब नावाचा जो प्रकार आहे तो संपुष्टात आलेला आहे. म्हणजे नोकऱ्या तुम्हाला आता मिळणार नाहीत. आत्ताची जी सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्हाला नोकरी नावाचा जो प्रकार आहे तो संपलेला आहे. सेल्फ एम्प्लॉइड होणार. मग आम्ही काय करायचं?
मग माझ्याकडे आमचं माझं जिथे ऑफिस आहे तुम्ही आता येताना बघितलं असेल परळी नाक्यावर, मी त्याला आपण खाली उतरूया, त्या मुलींना मी घेऊन आमच्या एक वडाचं झाड आहे आता जाताना तुम्हाला दिसेल, तिथे एक बाई बसलेली होती, बाई म्हणजे मुलगी होती, एक 18-19 वर्षाची मुलगी असेल, तिने ते असं पोतं अंथरलं होतं आणि त्या पोत्यावर सगळी सुकी मच्छी आणि भाजीपाला वगैरे सगळं तो ठेवला होता. मी तर सांगितलं त्या मुलीला सांगितलं तू किती तास इथे बसते, ती सांगितलं मी 2 तास बसते, कारण मी घरात आम्ही ते रोज बघतोय, ती सांगते मी 2 तास होतो, 2 तास तुला किती पैसे मिळतात, ती सांगायला तयार नाही, मी कारण तिला तो हिशोब जमत नव्हता, ती किती शिकले ते बोलते नाही शिकलेली नाही, म्हणजे शिकलेलीच नाही, पण तिला ते बाकीचा हिशोब जमत होता, बघा ह्या ह्या वाट्याची किंमत एवढी, ह्या वाट्याची किंमत एवढी, मी सांगितलं तुझा माल किती आणि या मुलींना मोजायला सांगितलं तुम्ही मोजा हे किती आहे, हे तिथं इथे ठेवलेलं आहे ते किती आहे आणि तू किती आता विकलंय, मग तिने सांगितलं मी ह्या 4 पिशव्या भरून आणल्या होत्या, एवढे किलो झाले एवढे विकले आणि त्यांनी गणित मांडलं, तिला 2 तासामध्ये 3,500 रुपये हा प्रॉफिट झाला होता, म्हणजे एकूण त्याची विक्री 7,000 रुपये झाली होती, ती 2 तास सकाळी बसली 2 तास संध्याकाळी बसते, तिला ते सुकी मच्छी आणि काही भाजीपाला आता ते त्याच्याकडे कंट्रोली वगैरे आपल्या त्याच्याकडे निघतात ते सगळ्या लोक रान भाज्या ती घेऊन बसली होती, मग त्यांना वही पेन काढा आणि लिहून घ्या का हे किती तिला मिळतात, ती किती दिवस बसते आणि त्याच्या इथून गेल्यानंतर तू काय करते, हे संपलं विषय तुझं, त्याच्यानंतर तू काय करते, तिने सांगितलं मग आम्ही घरी किराणा मालाचं दुकान आहे त्या किराणाच्या दुकानामध्ये नेऊन आम्ही बसते, मग त्याच्यानंतर तू काय करते, तर त्यानंतर पूर्ण सांगते की आम्ही होलसेलवाले माझ्याकडे येतात, म्हणजे सातपाटीवरून माल तिच्याकडे येतो सुखी मच्छीचा वगैरे किंवा हे बाकीचा भाजीपाला विकायला तिच्याकडे येतात, मग तो आम्ही साठा करतो आणि इथून मी मग दुसऱ्यांना देते, म्हणजे ज्यांना माझ्याकडे मी 100 किलो माल घेतला त्याच्यातला बाकीच्या लोकांना मी विकायला त्यांना देतो, त्याला हे सगळं गणित किती रुपयाचं झालं, तर ती मुलगी रोज म्हणजे आमचा अंदाज म्हणजे साधारणतः 10,000 कमवत असेल पण आमचा अंदाज की 4,000-3,000, मी सांगितलं 4,000 ती मुलगी कमावते महिन्याचं किती झाले 1,20,000 न शिकलेली मुलगी जर कमवत असेल आणि IIT जॉब करून तुम्ही जर आम्ही जॉब काय करू हे सांगत असाल तर हे तुमच्याकडे उत्तम उदाहरण आहे, तुम्ही कुठलीही बाजारपेठ घ्या म्हणजे कोकणातली बाजारपेठ सोडून द्या आमच्या वाड्यातली तुम्ही इथून आला तिथे घ्या आणि त्या बैला ज्या बसलेल्या असतात जे कोणी भय्य बसलेले असतात की वडापाववाला असेल किंवा आणखी कोणी पण बसलेला असेल त्याला विचारा तुझा आजचा धंदा काय, आता धंदा आपण सोनाच्या दुकानात पण जर गेलो आणि त्याला सांगितलं त्याच्याकडे गर्दी असते प्रचंड पण तो काय सांगतो नाही नाही बहुत मंदी आहे साहेब, आता ही मंदी आहे सगळे सांगायचं गर्दी आहे दुकानामध्ये लोक विक्री करतायत लोक घेत आहेत आणि तो सांगतो मंदी आहे त्यामुळे तसं तो सांगणार नाही, पण त्याला जर लक्षात आलं की वडापाव तू रोज किती विकले तू किती वडे आणले 1,000-2,000 वडे विकतो ना, जर कुठलाही वडापाव आला जर 1,000 वडे विकले त्याला 10 रुपयाचा वडा असतो त्याला 2 रुपये तरी मिळाले तर 2,000 रुपये त्याला मिळतात ना, आणि 2 तासाचं गणित असतं ते, जर 2 तासामध्ये त्याला 2,000 रुपये जर मिळत असतील तर आपण सध्या आम्हाला नोकऱ्या नाही आहेत हा काय प्रकार आहे, त्या मुलीला इंटरेस्ट वाटला आणि मग त्यांनी ते सगळे आमच्या बाजारपेठ तुम्ही जाऊन सर्वे करून आणा, त्यांनी जो सर्वे करून आणला त्यांनी सांगितलं काका आता मला तुम्हाला विचारायची गरज नाही आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली ना आम्ही काही जॉब शोधणार नाही आम्ही आमच्या पायावर उभं राहून तुम्हाला दाखवू, म्हणजे आपण काय करतोय पारंपरिक पद्धतीने जे लोक करत आले ते करतात आम्ही काही शोधतच नाहीये, तुम्ही आता कणकवलीवरून इथे आलात की शरद पटेल नेमकं काय करतो ते व्हिडिओ बघून आलं आता तुम्ही सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात अरे हो मी पण करू शकतो सहज साधं आहे ना, म्हणजे फार मी काही डोकं चालवलेलं नाहीये, मी 5,000 रुपयामध्ये त्या जुगाड पोल्ट्री म्हणून सुरू केला 20,000 कोंबड्या आणल्या 25,000 सुरू केलं, आज मी गेल्या 1.5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये केलेली उलाढाल खूप मोठी आहे ना आणि ती केलेली उलाढाल तुम्ही मला बघायला आलात आणि त्याच्यानंतर इथे जे सगळं बघितलं आता बघा आमच्या समोर ते राजहंस दिसत आहेत, म्हणजे हे राजहंसाची जोडी ही आमच्याकडे 3,000 रुपयाला येत जाते आणि मला काही करायला लागत नाही, त्यांच्या तेच फिरतात त्यांच्या तेच खातात त्यांच्या तेच अंडी देतात त्यांच्या तेच उभवणी बसतात त्यांचे तेच पिल्लं काढतात आणि मला त्याचं सांगतात तुम्ही का, म्हणजे साधं गणित आहे, म्हणजे पैसा कमवायला फार अक्कल लागते अशातला भाग नाही, उलट जे अशिक्षित लोक आहेत तीच जास्त पैसा कमवतात, तुम्ही सांगा धीरूभाई अंबानीचं शिक्षण किती होतं म्हणजे शिक्षणच नाही ना, आणि आमच्याकडे डबल ग्रॅज्युएशन झालेली पोरं आहेत अगदी इंजिनिअरला 8-8 वर्ष घालतायत मेडिकल करतायत आणि आमच्याकडे तुम्ही कोणताही डॉक्टर तुमच्या कुठल्याही बाजारपेठेत जा ज्याने जे मुलगी डॉक्टर झाले किंवा मुलगा डॉक्टर झालाय त्याला जाऊन विचारायचं दिवसाला किती मिळाले ते 40-50 रुपये गोळा करत बसतात आणि अख्ख्या दिवसामध्ये 10 पेशंट आले ते 400-500 रुपये त्यांना मिळतायत आणि त्याच वेळेस त्यांच्याच दवाखान्याच्या बाहेर बसून टोपली घेऊन बसलेला जो माणूस आहे ना तो 2 तासामध्ये तेवढे पैसे घेऊन मोकळा होतो,
मग आपण त्या दृष्टीने काय विचार करत नाही हा माझा प्रश्न आहे. प्रेक्षक आपल्याकडे सातारा, तुम्ही बोल सातारा कुठे आहे प्रश्न आहे. आपण त्याच्यावर नंतर सातारा, त्याच्यानंतर वाडा तालुका आणि कणकवली युपी इथनं आलेल्या लोकांची चर्चा केली, खरंतर हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण इथेच थांबूया. पण सगळ्यांना एक विनंती करतोय की तुम्हाला जर प्रत्यक्ष हे सगळं बघायचं असेल तर कुठल्याही रविवारी तुम्ही 11 वाजता येऊ शकता. कुठल्याही प्रकारचे फोन मी उचलत नाही, तुम्ही जर व्हॉट्सअपवर मेसेज केला मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8600001111.